पाऊस निसर्गाचं वरदान आहे, पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे. विजा पडणे आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या जीवितांची काळजी घेऊ शकतो. विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका. पत्र्याचे शेड, बसस्टॉपचा आसरा घेऊ नका. उंच झाडे, विजेचे खांब या खाली उभे राहू नका. छतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा. पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा. घरात विजेची उपकरणे हाताळू नका. दामिनी ॲप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते. ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या. आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रीफाईड टाइल्स, स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता: गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 57 48 38 49. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. जो आलेला चर्चेचा विषय म्हणजे आपल्या साखळी तालुक्यातील आष्टाणे गावातील विजापूर येथील जी 4 लोक वाहून गेली होती, जो परिपूर्ण महाराष्ट्रभर हा विषय चर्चित आला आणि त्याच संदर्भात आपण त्या गावांना भेट देखील दिली. त्यांच्याकडनं त्यांची भावना आपण ज्या काही असतील त्या आपण जाणून घेतल्या. त्याच संदर्भात त्याच महिलेचं पार्थिव हे आपल्यापर्यंत पोहोचलं आहे. साक्री तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे त्याच संदर्भात आपल्या सोबत त्यांच्याच समाजातील जे कोणी सामाजिक कार्यकर्ते असतील, सरपंच असतील, त्यांच्या आपण भावना जाणून घ्या. सर, जी काही घटना घडली आणि आम्ही गावापर्यंत पोहोचलो, गावापर्यंत माहिती देखील घेतली, त्या संदर्भात गावांच्या ज्या भावना होत्या त्या जाणून देखील घेतल्या, त्या संदर्भात आपण पोहोचलो. म्हणजे निसर्गांच्या पुढं काय येईल, कशी आपत्ती काही सांगता येत नाही. हे 4 जण काल 9 वाजता साखरीला काही कामानिमित्त दवाखान्याचं काही काम होतं आणि त्या कामानिमित्त येत असताना दुर्दैवाने पाण्याचा त्यांना अंदाज आला नाही. येता येता प्रयत्न करत 4 जण एकमेकाला पकडून चालत होते, पण त्याच्यातला एकाचा पाय घसरला आणि एकमेकाला वाचवायमध्ये 4 जण वाहून गेले. पण तिथल्या आजूबाजूच्या काही महिला दोन्ही भांडत होते. त्या बाईंनी साड्या वगैरे मदत केली आणि त्याच्यातून त्या 2 जण बाहेर आले. एकाला कोणाही आणखी कोणीतरी वाचवलं, पण दुर्दैवाने एक गुजरबाई ही तिथून तिचा पत्ता लागला नाही. आणि शेवटी कालपासून सगळी यंत्रणा तिचा शोध घेत होती. आज तिचा शोध लागला आणि आज तिचा PM आज इथे त्यांना आणला. खरं म्हणजे हा काही मरणाची कोणाला हौस नसते, पण हे काम आणि समोरच्या भावना काय काय करावं, दवाखान्याचं काम त्याच्यासाठी ती कळवळ मनातली आणि जाऊन बरेचशा लोकांनी आवरलं, पण जाऊ नको असं सांगितलं. पण इच्छा असल्यामुळं ते खरं म्हणजे अंदाज आला नाही. तो दुर्दैव म्हणावं लागेल. 3 मुलं आहेत, एक मुलगा, 2 मुली आणि खरोखर त्या बाईला तिथे लहान मुलांना फार मोठं हे झालेलं आहे, दुःख झालेलं आहे. लहान मुलांची त्या भाऊला, देवाभाऊ ना तिचं ना, देवाभाऊला ह्या वयामध्ये पत्नी जाणं आणि त्या मुलांचं, तर समजा भविष्यात त्याला एखादी पत्नी मिळाली पण त्या बाळांना आई कधी मिळेल, तिला त्यांना कधी आयुष्य मिळणार नाही, हे फार सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि समाजावर कालपासूनच सगळ्या समाज चिंतेत होता, सापडेल कुठं सापडेल, कसे सापडेल, ही मोठं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि त्याच्यातून आज कुठंतरी ते सापडल्यानंतर सगळी मंडळी इथं भेटली आहेत. भाऊ आले, भैया साहेब इथं आले, सगळेच मंडळी आज त्याच चिंतेत होती. शेवटी निसर्ग आहे, निसर्गाच्या पुढं काही कोणाला जाता येणार नाही. मंडळी थोडक्यातच जो डोखाचा दुःखाचा डोंगर जो कोसळले आहे, त्या आपले त्याच गावातील ज्यांच्याकडे म्हणजे
जे आपले विठ्ठलभाऊ महाराज यांनी जी जो भावना सादर केली किंवा यांनी जे त्यांच्या ज्या परिवारावर जे दुःख सादर झालं, ज्या परिवारावर जे दुःख आलं, त्या संदर्भात आपण देखील स्वतः जाऊन माहिती देखील काढली. त्या संदर्भात ज्या गावापासून हाकेच्या अंतरावर राहणारे किंवा त्या गावाचा वारसा चालवणारे आपल्यासोबत मराठे साहेब आहेत, आम्ही त्यांच्याशी सांगूया की पंचायत समिती सभापती देखील राहून चुकलेले आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया, त्यांना विचारूया की सर जे आपल्या गावात हे जे दुःख आलं, हे जे संकट आलं, त्या संदर्भात आपण काय करू. गेल्या 4-5 दिवसापासून साक्री तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. ओढ्यांना, नाल्यांना, नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पूल असतील, मोरे असतील, त्या ठिकाणी ओसांडून वाहत आहे आणि त्या प्रशासनाने सगळ्यांना सांगितलं आहे की अशा वाहत्या पाण्यावरून तिथं पुलावर पाणी सर या ठिकाणी कोणीही त्याच्यातून प्रवास करण्याचं धाडस करू नये. परंतु काल जी घटना घडली अष्टाण्याची, तर विजापूरचे जे आमचे गोळकर सुकुटुंब होते ते दवाखान्याच्या निमित्ताने येत होते, परंतु पाण्यातून येऊ नये, वाद्या पाण्यातून पाण्याची लेवल जरी कमी दिसत असली परंतु ते पाणी फार पान घातक आणि जीव घेणं असतं त्याचा अंदाज त्या ठिकाणी आला नाही. खऱ्या अर्थानं ही समाज प्रबोधनाची गोष्ट आहे. प्रशासन दरवेळेस सांगत असतं, मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातं की नदी नाल्यांच्या पुलावरून पाणी जात असतं ते ओलांडू नये, त्याच्यातून प्रवास करू नये. परंतु अशा ज्या आपण थोडीशी डेअरिंग म्हणतो की आपण निघून जाऊ, काम महत्त्वाचं आहे, अशा वेळेस कुठल्याही कामाला प्राधान्य देता पहिले जीवाचं प्राधान्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. जीव असेल तर तुम्हाला सगळं करता येईल. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी. भविष्यात कधी अशा घटना घडू नयेत ही काळजी आपण घेणं आवश्यक आहे. आमच्या छडबेलपकरून गावावर, विजापूर गावावर, सुवन गोळकर कुटुंबावर जे दुःख कोसळलेलं आहे त्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सुदैवाने त्याच्यातले 3 प्राण वाचलेत, परंतु दुर्दैवाने 1 प्राण त्या ठिकाणी वाचू शकला नाही, याची खंत आम्हाला. मी अशा घटना पुढे भविष्यात घडू नये याची काळजी सगळ्यांनीच घ्यावी, त्या ठिकाणी सगळ्यांना आव्हान करतो. सर जी अशा वेळेस हा प्रश्न विचारू नये, पण आपण गावचे कर्ता धरता आहात, गावच्या सकल समाजासाठी आपण लढत आहात, पण जर पाण्याचा प्रवाह एवढा वाढत असेल त्याच्यासाठी तो पूल उंच व्हावा याच्यासाठी आपण जातो. खऱ्या अर्थानं पूर्वी ज्या ठिकाणी पूल नव्हता, विजापूर पाण्यासाठी कनेक्टिव्हिटी बिलकुलच नव्हती, आजची परिस्थिती बघा, परंतु त्या ठिकाणी हा जो अष्टाण्याचा पूल आहे याला काही भगदाडसुद्धा मागे पडले होते, त्यासाठी आम्ही पाठपुरावा करून दुरुस्त करून घेतली. त्या पुलाला उंची वाढवावी याकरता आम्ही शासनाच्या मागे लागून आहोत. सरकारी काम असल्याने त्या मंजुरी असतील, फंड असतील, या अडचणी आहेतच, परंतु हा प्रश्न जो आहे पुलांच्या उंची वाढवण्यात याव्या. कारण आमच्या भागामध्ये बऱ्यापैकी 2-3 गावांना पुलांच्या उंची फार कमी झाली, तर ती वाढवणे आवश्यक आहे. माननीय आमदार मंजुळाताई गावी त्यांनाही मागे आम्ही त्या संदर्भामध्ये मागच्या वर्षी आता ते प्रसंग पुराचा झाला होता दाखवला आणि त्याबाबत आम्ही प्रस्ताव पण सादर केला. इथं काही काळात लवकरच नवीन पुलाची काही त्या ठिकाणी उंची वाढवण्यात येईल असं आश्वासन माननीय आमदारपेंकडून पण मिळालेलं आहे. प्रोसेस चालू आहे, या गोष्टीला काही वेळ नक्कीच लागेल, परंतु काळजी घेणं आपलं काम आहे, ते आपण सर्वांनी घ्यावी हे आपल्या माध्यमातून आम्ही सांगतो. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.